आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानगुटीवर बसून एफआरपी एक रकमी वसूल करणार खासदार शेट्टी. कारखानदारांसह साखर आयुक्त आणि शासनालाही दिला गंभीर इशारा. नांदणी येथील गांधी चौकातील सभेत खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदार साखर आयुक्तांसह शासनाला टार्गेट करत मानगुटीवर बसून एफआरपी रक्कम एकरकमी वसूल करणार असा गंभीर इशारा सर्वांना दिलाय. कारखानदारांसह साखर आयुक्त आणि शासनावरही टीकेची झोड उठवत खासदार राजू शेट्टी म्हणाले, माझ्या विरोधात सगळे कारखानदार गेले तरी चालतील, पण कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे तुकडे मी स्वीकारणार नाही. जानेवारीत होणाऱ्या आंदोलनात हिचकाच दाखवेन, मला अडवायचे असेल तर अडवून दाखवा असा सणसणीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. भाजपाचे नेते अमित शहा हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांना कोल्हापुरात जाऊन जाब विचारणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 2013 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांना भेटून ऊस उत्पादकांना 4 पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नसल्याचं टीका त्यांनी केली. एकट्या शिरोळ तालुक्यात 700 कोटी रुपये ऊस उत्पादकांची एनी आहेत असे सांगत त्यांनी भाजपावरही सडकून टीका केली आणि आंदोलन पेटणार असा इशारा दिलाय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कोणतीच निवडणूक लढविणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी सागर शंभू शेट्टे, अनिल मादनाईक, अण्णासाहेब चौगुले, आदिनाथ हिंगमिरे, विठ्ठल मोरे, शुभांगी शिंदे, पैलवान प्रकाश गावडे, सचिन शिंदे, शैलेश चौगुले, युनुस पटेल आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी नांदणीहून संभाजी जाधव सह ऋषिकेश बावचे. आणि आज अखेर जे जे शेतकऱ्यांच्या साठी पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताच आहे, ते निर्णय आम्ही चळवळीच्या माध्यमातून घेतले. अनेकांनी मला भासवासूर म्हटलं, अनेकांनी मला साखर कारखानदार मोडीत काढायला निघालाय असं म्हटलं, अनेकांनी शेतकऱ्यांचं वाटोळं करायला निघालाय असं म्हटलं. त्यावेळी तर तुम्ही ऐकलं असेल, काही लोक मला म्हणत होते की हे गाढवाचं पिल्लू आहे, ह्याच्या डब्याला ह्याच्या शेपटीला कुठेतरी एक डबा बांधला आहे आणि त्या डब्याला लाट मार हेच दात मारतंय आणि आवाज आला म्हणून गावभर बोबडत फिरतंय असंही माझ्याबद्दल बोलत होते, पण त्यांच्याकडेही लक्ष दिलं नाही. मला प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांच्यासाठी जे वाटलं ते करत आलो आणि त्या त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून आज इथंपर्यंत मी आलो. हे सांगायचं कारण यावर्षी पहिल्यांदा माझ्या गैरहजेरीमध्ये या सगळ्या लोकांनी कोल्हापूरमध्ये निर्णय घेतलेला होता. मी होतो का, कारण अनेकांना असं वाटायचं की मी श्रेयवादासाठी करतो, मला काहीतरी त्याचं श्रेय मला मिळावं म्हणून करतोय. तसं असतं जर मी दिल्लीतलं काम सोडून येतं त्या बैठकीत आलो असतो. मला एवढीच प्रामाणिक भावना होती की शेतकऱ्याला 4 पैसे मिळत असतील तर तुमचं तुम्ही निर्णय घ्या, श्रेय कुणाला घ्यायचं घ्या आमचं काही म्हणणं नाही, पण शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजेत, शेतकऱ्याची परिस्थिती आता नाही. कारखानदारांनी स्वतःहून सांगितलं की नाही आम्ही एफआरपी अधिक 200 मागतो. काय सांगितलं की एक रकमी एफआरपी तरी आम्ही देतोच आणि दर वाढले तर आम्ही वरचे तुम्हाला 200 रुपये सुद्धा द्यायला तयार आहे. हेच ठरलं तर दुसरं काय ठरलं तर. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे म्हटलं एवढं तरी एवढं. आणि आज कारखाने सुरू झाल्यानंतर 70-75 दिवसांनंतर जो काय तुम्ही म्हणत असाल की ते आम्ही देणार नाही आणि त्यातले आता 2300 रुपये देतो म्हणत असला तर मग आम्ही गप्प बसावं असं वाटतं का यांना, आम्ही सहन करावं असं वाटतं का यांना. बर तुमचं हे बसत नाही म्हणून तुम्ही काय काय प्रयत्न केले याचा हिशेब द्या ना, एकदा सगळाच पंचनामा व्हायला पाहिजे की मग हे बसत नाही, बँका कर्ज देत नाहीत, बँका उचल देत नाहीत,
मग तुम्ही काय काय केलं? असाच प्रसंग यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आलेला आहे ना. कारण मी आतापर्यंत या ऊस आंदोलनाच्या निमित्तानं जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा आमचा संघर्ष झाला. मला वाटतं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यावेळी एकदा आम्ही त्यांना विमानतळावर अडवायला गेलेलो होतो. सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण एवढ्या मुख्यमंत्र्यांच्यावर आम्ही संघर्ष केला आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस, आमचा संघर्ष काही नवा आयशातला भाग नाही. आणि यापूर्वी ज्या ज्या वेळी आम्ही सरकार बरोबर कारखानदारांच्या बरोबर संघर्ष केला तो संघर्ष शेतकऱ्यांच्यासाठी केला. आणि तो संघर्ष संपल्यानंतर, तो प्रश्न संपल्यानंतर कुठे कटुता ठेवली नाही, सूड भावनेनं कुणावर बोललो नाही. मी 5 वर्ष आमदार होतो, 10 वर्ष खासदार आहे. मला एक साधा प्रसंग सांगा की एखाद्या बरोबर माझं वाकडं आहे, एखाद्या बरोबर माझं भांडण झालं आहे आणि म्हणून त्याच्या पाठीमागे माझ्या आमदारकीचा खासदारकीचा उपयोग करून काहीतरी खिकटी लावल्या, असा एक तरी प्रसंग तुम्हाला आठवतो? काहीतरी चौकशी मार लावल्या त्याच्या पाठीमागे, काहीतरी रचान लावलंय, कधी केलं नाही. कारण माझा जो काही अनेकांच्या बरोबर वाद झाला तो प्रश्नाशी निगडीत होता आणि त्या त्यावेळी तो प्रश्न संपल्यानंतर ते मी सोडून दिलेलं होतं. कारण दीर्घकाळचा द्वेष करून काही उपयोग होत नाही. कारण आपण शेतकरी चळवळीतनं आलेलो आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो आणि मग शेतकऱ्यांच्यासाठी ज्याचा वाईटपणा घ्यायला लागेल त्याचा घ्यायचा आणि तेवढा प्रसंग संपला तर सोडून द्यायचं. कारण त्याच माझा कुणी बांध रेटलाय का, मी कुणाचा बांध रेटलाय काय, कुणाची जमीन मला हडप करायची आहे काय करायचं आहे. आणि याच भूमिकेतून आतापर्यंत मी चळवळी केली. मी एवढं सांगायचं कारण की गेले 2-3 महिने मी ऐकायला लागलो आहे की राजू शेट्टी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करायला लागलेला आहे. मी जर लोकसभा डोळ्यावर ठेवून समोर ठेवून केलं, जर का मी असं काही केलं असत तर मग मी देशभर फिरलो असतो का? लोकसभेचा मतदारसंघ काय संपूर्ण देशात पसरलेला आहे का? कशासाठी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना मी एक केलं? कशासाठी सगळ्या देशातल्या 209 शेतकरी संघटनांना एकत्रित केलं? कशासाठी दिल्लीला तुम्हाला फशी पडून प्रत्येक, मला वाटतं की 42-42 लाख रुपये एक रेल्वे न्यायला दिल्लीला खर्च आला. काय त्याचा काय त्याचा काय लोकसभेला काय उपयोग होणार होता का? पण एक लक्षात घ्या की अशा पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन तिथं दिल्लीला 30 नोव्हेंबरला ताकद दाखवली. म्हणून जे मोदी म्हणत होते की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं म्हणजे उधळपट्टी आहे, त्यांच्या मनामध्ये आता विचार यायला लागलाय की आता काहीतरी केल्याशिवाय हे शेतकरी मत देत नाही, याला म्हणतात चळवळीची ताकद. हे आम्ही केलं. जे म्हणत होते, मी तुम्हाला सांगतो की ज्या मोदींनी भाषण केलेलं होतं आपल्या संपूर्ण 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, मला वाटतं की रवी तुपकर कायम त्या भाषणाच्या क्लिपा भाषणामध्ये ऐकून दाखवतात की चुनाव खत्म होणे के बाद पहिले ही मीटिंग में आपका कर्जा माफ हो जाएगा. हे रवी ऐकवतोय ना क्लिप सारख्या. आणि हाच माणूस पाकडं काय म्हटलं की हे देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये भारत सरकारचं तसं प्रतिज्ञापत्र आहे. याच माणसानं सांगितलं की शेतकऱ्याला मी लाचार होऊन देणार नाही, त्याला कुणासमोर भीक मागायला लावून देणार नाही, त्याला जर का त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला तर त्याला कुणाच्या दारात जाऊन भीक मागण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून आम्ही 2007 साली ज्या स्वामीनाथन यांनी शिफारस केलेली आहे, शेतकऱ्याला खर्चाच्या 1.5 पट भाव द्या म्हणजे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, त्याची अंमलबजावणी माझं सरकार आल्या मी करणार आहे. टाळ्या वाढवू नका, माझं नव्हं मोदीचं सरकार. मी एकटा
राऊसाहेब माझं सरकार येत आणि पुढच्या वेळी तिकडे जाऊन द्यायचं काय नाही हे ठरवायचं चाललंय सध्या आम्हाला. हे सांगितलेलं होतं याच्याही क्लिपा माझ्याकडे आणि मग हाच माणूस मग काय सांगतोय सुप्रीम कोर्टामध्ये त्याने काय सांगितलं होतं की पांढरे सरकारनं हा अहवाल भाषणात गुंडाळून ठेवला मी ते बाहेर काढणार आहे आणि आमचं सरकार आल्या आल्या त्याची अंमलबजावणी करणार आहे. 2007 अहवाल आम्ही 2014 साली अंमलात आणणार आहे असं सांगितलं म्हणून शेतकऱ्यांना मत दिले आणि ह्याने सुप्रीम कोर्टामध्ये आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं की आम्हाला ते देणं शक्य नाही असं म्हणणारे हे लोक एका बाजूला आणि म्हणून मग आम्ही त्यांना विरोध करायची भूमिका घेतली आणि म्हणून गेली 2.5 वर्ष देशाचा कानाकोपरा पिंजून काढून सगळ्या शेतकऱ्यांना एक केलं म्हणून यांना घाम फुटला हे लक्षात ठेवा. आज त्यांच्या डोळ्यात मी का बघतोय त्यांना 543 मतदारसंघात एक हाताने लोकसभा मतदारसंघात नाही पण त्यांना माहित आहे जसं लंकेमध्ये गेलेल्या हनुमानाला किरकोळ समजून रावणानं त्याच्या शिपटीला आग लावली आणि त्यांना सगळी लंका जाळली तसं गेल्या 2 वर्षामध्ये 23 राज्यांमध्ये दौरा करून या मोदींच्या राज्यामध्ये मी आग लावलेले आहे. पुढची 50 वर्ष आम्हीच निवडून येणार असं म्हणणाऱ्यांना आता अमित शहा काय म्हणले की जर आता आमचं सरकार आलं नाही तर पानिपत पेक्षाही वाईट अवस्था होईल तुमची म्हणजे पराभूत मनोवृत्ती त्यांच्यामध्ये तयार झाली ती केवळ आणि केवळ या शेतकऱ्यांच्या मुळे आणि हे दाखवत माझे गुरु शरद जोशी यांनी आपल्या हयातीमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणून मी त्यांच्या डोळ्यात फक्त हे लक्षात ठेवतो म्हणून त्यांना वाईट वाटतंय आणि म्हणून ते आता काय सांगतात की लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मी अशा भानगडी करायला लागलो. माझं एवढंच म्हणणं आहे मी त्यावेळी सुद्धा करताय का 7-12 कोरा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा मी निवडणूकच लढवत नाही चला माझी तयारी काय हरकत आहे जर माझ्या एका खासदारकीच्या बदल्यामध्ये देशातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा होणार असेल तर माझी काही हरकत नाही हसत हसत हे हा निर्णय घ्यायला मी तयार आहे करा म्हणा. अरे आम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो आम्ही सोसलंय सगळं हे आम्ही हे सगळं भोगलंय आणि किमान आमच्या नंतरच्या पिढीच्या तरी वाटेला हे येऊ नये म्हणून अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि आता काय बोललं जातंय की शेतकरी तुकड्या तुकड्यानं पैसे घ्यायला तयार आहेत पण एका माणसाच्या हक्कासाठी हे सगळं चाललेलं आहे असं आहे का. तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तुकड्यात माझं काही म्हणणं नाही घ्यायचं आहे का तुम्हाला माझ्या हक्कासाठी चाललंय काही हे सांगायला काय मला ते जर का तुम्हाला तुकड्या तुकड्यात म्हणजे माझ्यावर आरोप असा होतोय की केवळ माझ्या हक्कासाठी साखर कारखानदारीला वेटीस धरलं जातंय सरकारला वेटीस धरलं जातंय शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची काय तक्रार नाही या माणसाच्या हक्कासाठी अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालाय असं आज बोललं जातंय. तसं असेल तर सांगा मी थांबायला तयार आहे. अरे मग शेतकऱ्यांनी जर तुम्हाला सांगितलं नाही आमची तयार आहे कारण यांची तयारी तुम्हाला मी एक सांगतो कदाचित हे नाटक केलं जाणार आहे आता साखर कारखान्याचे जनरल मीटिंग घेऊन कदाचित ठराव करणार आहेत काय ठराव करणार आहेत आम्हाला 2 तुकड्यात मिळालं तरी चालेल अशा पद्धतीने ठराव करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही बोलत काय साखर कारखान्याच्या जनरल मीटिंगा घेऊन आम्हाला 2 टप्प्यात FRP घ्यायची आमची तयारी आहे असं सांगायला ते तयार आहेत असं त्यांची तयारी चालू
आणि त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सांगतोय. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही तर काय करायला पाहिजे? तर त्या अध्यादेशातला कलम अ सांगतोय की त्यांच्यावर ते सरकारचे थकबाकीदार आहेत, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ते जर का शेतकऱ्याला मिळत नसतील तर त्यांना मिळवून देणं सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून हे कारखानदार जर का शेतकऱ्याला ते पैसे देणार नसतील तर ते शेतकऱ्यांचे देणेकरी नाहीत तर ते सरकारची देणेकरी आहेत, म्हणून त्यांना सरकारी थकबाकीदार समजण्यात यावं आणि मग थकबाकीदारांच्यावर जी कारवाई केली जाते ती कारवाई म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये लिलावाची प्रक्रिया करावी आणि त्याला ते आरआरसी सर्टिफिकेट म्हणतात, रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट. ते आरआरसीच सर्टिफिकेट साखर आयुक्तांनी द्यायचं असतं आणि त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करायची असते. हा कायदा सांगतो, आम्ही दुसरं काही सांगत नाही. जे कायद्यात आणि बरं हा कायदा मी केला काय? हा कायदा 1966 साली झालेला आहे, आत्ताचा नाही. त्याची अंमलबजावणी करा असं म्हणतोय. असाच प्रसंग ज्यावेळी 2013 साली आलेला होता त्यावेळी त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातलं एक मोठं शिष्टमंडळ घेऊन त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो होतो. त्या शिष्टमंडळामध्ये मी सुद्धा होतो, कारण त्यांनी सगळ्यांना नेलेलं होतं, आंदोलन करणाऱ्यांना नेलेलं होतं, विरोधी पक्षांना नेलेलं होतं आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना नेलेलं होतं. असं हे सगळ्यांचं मिळून शिष्टमंडळ पंतप्रधानांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक मोठा पेचप्रसंग तयार झालेला आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला आमचे कायद्याने मिळणारे पैसे पाहिजेत आणि कारखानदार म्हणतात आम्ही ते देऊ शकत नाही आणि यातनं आता केंद्र सरकारनंच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आम्हाला आमचा महाराष्ट्र अडचणीत आलेला आहे. यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्रातले शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी नेते आणि आमच्या मंत्रिमंडळातले माझे सगळे सहकारी घेऊन मी आलेलो आहे आणि यातून काहीतरी आम्हाला मार्ग काढून द्या, नाहीतर आमचं महाराष्ट्रातली साखर कारखानदारी ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी त्यांच्यासमोर मांडलं. अमित शहाचं काय माझं भांडण नाही, पण या अमित शहाच्या मुख्यमंत्र्यानं आम्हाला सांगितलेलं होतं की ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी वेळप्रसंगी सरकारची तिजोरी रुपामी करू. मग ती तिजोरी कुठे गेली हे त्या मुख्यमंत्र्याच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर माझ्यासारख्या माणसाला विचारलं तर माझं काय चुकला? तुमच्या मुख्यमंत्र्याच्या तिजोरीची किल्ली कुठं ठेवली हे विचारायला मी अमित शहाला कोल्हापूरला जाणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही माझ्यावर या, तुम्ही जाणार आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो, तुम्हाला येऊन देणार नाही, उद्यापासून तुम्हाला ताब्यात घ्यायला चालू करणार आहे हेही मला माहित आहे. मी ज्यावेळी तिकडं मी ठाण्यामध्ये ज्यावेळी दूध अडवून बसलेलो होतो त्यावेळी तुम्हाला शिरोलीला किन्नीला जाताना अडवण्यात आले, पण तरी सुद्धा तुम्ही उसात ना वाटेल तिथं गेलेला होता. मी तुम्हाला सांगतो आपराज भाईने, या ठिकाणी जर का आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर आमच्या सगळ्या माता भगिनींनी सुद्धा आता घरात बाहेर पडायचा आहे. कसं होत नाही आंदोलन करतो मी. तुम्हाला कसं जायचं, कुठं यायचं, काय करायचं ते तुम्हाला कानात सांगितलं जाईल, पण त्या ठिकाणी आम्ही जाणार म्हणजे जाणार, कुणाच्या दम असेल तर अडवून दाखवावं करणार आम्ही. हे स्वीकारलं आव्हान आम्ही सरकारचं, नाहीतर मग सरकारनं मुकाट्यानं यांच्यावर कारवाई करावी. या कारखानदारांच्या विरोधात कारवाई, कारण कारखानदार आणि सरकार हे दोघे मिळून शेतकऱ्याला फसवायला लागलेले आहेत, दोघे मिळून फसवायला लागलेले आहेत. कारण भाजपवाल्यांचेही कारखाने आहेत, आता त्यांना शेतकऱ्याला बुडवायचंच आहे. आणि मग अशी परिस्थिती असताना आम्ही काय म्हणतो, पण कारखानदारांच्याकडे पैसे नाहीत, बँका त्यांना पैसे देत नाहीत, म्हणून 2300 रुपयाचा भरणा केला. मग उरले किती? 500 ते 600. हा काही लोकांचे 500, काही लोकांचे 550, 600, 650, एखाद्याचं 700, 700 एक दोन असतील. साखरेचा हिशेबी घ्यायला पाहिजे ना.
घ्यायला नको. इथेनॉलचा दर वाढून मिळाला, त्याचा पैसे कुठे गेला? बाकीच वाढलं, त्याचं कुठं पैसे गेला? साखरेचाच हिशेब सांगताय आम्हाला. आणि सगळ्यात तुमच्या ओजनचं कुठं पैसे गेलं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, ठीक आहे तुमच्याकडे द्यायला पैसे नाहीत, तुम्ही 2300 रुपये भरला, उरलं किती? 550. आम्ही साखर आयुक्ताला, मी आता 28 तारखेला ते साखर आयुक्ताला सांगायला जाणार आहे, त्याला मी सोमवारी जाऊन भेटणार आहे, त्याला सांगणार आहे की हा फक्त एका कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचं पैसे देणं लागतं कारखानदार, त्याला मिळत नाही. खुद राज्याचा सहकार मंत्री सुभाष देशमुखनं फक्त 2100 रुपये भरणा केलेला आहे. आता पोलीसच एवढे घालवले तर कुणाकडे द्यायला मागायचे? सहकार मंत्री म्हणजे पोलीसच घे आपला, गुन्हेगारांना पकडणारा चौकीदार चोर आहे आणि दुसरं काय? चौकीदार म्हणून निर्णय निवडत तेच चोऱ्या करायला लागले. आता काय करायचं? मग आमचं म्हणणं एवढं आहे की यांनी दिलं नाही तर कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की उरलेले 550 ते 600 रुपये देण्यासाठी त्यांना सरकारी थकबाकीदार समजून त्यांची साखर गोडाऊनमधली ताब्यात घ्या, ती लिलावात विका, आमचे 550 रुपये द्या, आमचे 600 रुपये द्या. आणि ते म्हणतील मग आमचं साखर खपना, गिरायक आमच्याकडे आहे, गिरायक आमच्याकडे आहे. किती लागणार आहे तो? आता समजा यांनी 2300 किती भरलंय मला माहित नाही, अजून 2300 भरला, 600 रुपये कमी पडायला लागलं. 600 रुपयासाठी किती काय साखर काय लागेल? दर किती सरकारचा? 29 रुपये. मी आज सरकारला सांगतो, लिलावात काढायची गरज नाही, आमची पहिली बोली, तुम्ही ठरवलेला 29 रुपये दर आम्हाला मान्य आहे, आम्ही ती साखर घ्यायला तयार आहे. किती लागणार आहे? आमचा जर 18 किलो घेतलंय, एका कि टनाला 18 किलो घेतलं तर टनाला 580 रुपये बसतात, बरोबर. जर 20 किलो घेतलं, 20 किलो घेतलं तर 580 बसत, बरोबर आहे की नाही? काय चुकीचं आहे? आता ह्यातल्या कुणाला तर म्हणत वाटत असेल की नको त्यांच्याकडे काय झालं. माझं म्हणणं आहे, जे मागतात त्यांचं तरी द्या साखर, जे मागतात त्यांना साखर द्या, आणि जे कारखाना प्रेमी असतील, सरकार प्रेमी असतील, त्यांचं राहून दे, सवडीनं द्या त्यांचं. पण आमचं कायद्यानं जे येणं आहे त्या पद्धतीनं आमची साखर टनाला जी काय बसते त्याचा हिशेब करा, व्यापार पितलं जेवढं तुम्ही भरलाय त्याचं वर वजा झालं ती साखर द्या. त्या अहो सरकार सगळ्यात अडचण, सरकार अडचणी देणार आहे. एक कोत्याला 145 रुपये GST आहे. शेतकऱ्यांना घेऊन मी तिथं साखर आयुक्ताकडे जाणार आहे, आणि मी एकच तुम्हाला सांगतो इथं अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे, एक तर शेतकऱ्याला पैसे मिळतील, नाहीतर मग जे काही निर्णय माझा असेल तो तिथेच मी तुम्हाला सांगतो, परंतु यांना मी सोडणार नाही. त्याचं बंद केला गोडावर देत होते 2900 रुपये, त्यांचं बंद केलं याने. देणाऱ्याला का देऊन देत नाही तुम्ही? मग असं असताना पहिल्यांदा हे ऊस शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे, यासाठी भलेही सगळे साखर कारखानदार विरोधात गेले तरी बेअत्तर. हॅलो, सगळ्यांना माझ्या विरोधात प्रचार करायचा असेल तर खुशाल करावा, मला पाडायचा प्रयत्न करायचा असेल तर खुशाल करावा, माझं काय म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की जोपर्यंत गोर गरीब माणूस आणि शेतकरी माझ्या बरोबर आहेत, मी कुणाला काही भेट नाही. आणि जर तुमच्याच मनात नसेल मी निवडून यावं तर परमेश्वर आला तरी सुद्धा मी निवडून येत नाही, हेही मला माहित आहे. त्यामुळे मला काय फरक पडत नाही. आणि मग ज्यासाठी मी राजकारणामध्ये आलो
तो प्रश्न जर सुटणार नसेल तर मग काय करायचंय घेऊन? त्यामुळे काटेसाहेब तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा इच्छेचा आम्ही निश्चित विचार करू. तुम्हाला कोल्हापूर लढवायचं लढवा. आमचं काय म्हणणार आहे, एकदा होऊनच जाऊ दे, काय वाजते बघूया आता काय होते ते. आम्ही कदापि हे सहन करणार नाही, तुकड्यात पैसे घेणार नाही. ही आर पारची लढाई आहे, जे व्हायचं ते होऊन दे, याच पद्धतीनं या लढाईमध्ये आम्ही उतरणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त आता तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. जर आपल्याला एफआरपीचे पैसे घ्यायचे असतील तर एक रकमी एफआरपी साठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, सवड काढावी लागेल, रस्त्यावर यावं लागेल. नाहीतर इकडं काय मला फोन करायचा, काहीतरी करा की आणि तिकडे म्हणायचं, तिकडे काय म्हणायचं ऐकत नाही हो संघटना. आमचं काय म्हणणं आहे, हा दुटप्पेपणा चालणार नाही. अजून सांगा काय थांबूया काय, आपण गप बसूया काय, अजून विचार करून सांगा मला. माझं काय म्हणणं आहे, एक रकमेवर ठाम आहे गणे. मग एक रकमीसाठी जे जे काही करायला लागेल ते करत राहायचं आणि ऊस अडवायचा शेवटचा मार्ग आहे. आताच नाही चौकत थांबा की जरा गडबड करू नका की तेही करू, एकदा तेही करून टाकू. आणि एकदा जानेवारी मध्ये आंदोलन कसं असतं त्यांना दाखवतो. त्यातापर्यंत त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरचे आंदोलन बघितले. पण एकदा पण त्याला टप्प्याटप्प्याने जाऊया. आता काय आपलं चालू, आता अजून त्यांना बघूया काय काय करतात. अजून किती दोघा तिघांनी जमा केलेत, बाकीचं काय करतात बघूया. आणि जर सगळ्यांनी जर कटकार सहन करून 23 आकडा कुठला आला, कुठला आला आकडा 23? काय सर कुठला आला आकडा? आकडा मी ठरवणार नाही, जे कायदा नाही ते मिळालंच पाहिजे, जे नियमा नाही ते मिळालंच पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे. आणि मग कायद्याचं रक्षण करा, कायद्याची अंमलबजावणी करा. असं जर का एखाद्या नागरिकांना जर सांगितलं तर घटनेनं त्याला तसं सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. तुमचा कुठलाही पोलीस कुठलाही कायदा माझ्या शेतकऱ्याला अडवू शकत नाही. आणि म्हणून अजून काय गुन्हे दाखल करायचे ते करा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही चोरानं चोरी केली असं सांगणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागलाय, म्हणजे हे सरकार चोराच्या पाठीशी आहे असं आम्हाला म्हणावं लागेल. काम कुणाचं आहे, कायद्याची अंमलबजावणी करायचं काम कुणाचं आहे? हे विरोधक आहेत ना तुमचे, कारखानदार विरोधक आहेत ना, टाका ना तुम्ही त्यांच्यावर, करा कारवाई त्यांच्यावर. आम्ही तुम सरकार बरोबर राहायला तयार आहे, पण तसं सरकार करत नाही. याचा अर्थ सरकार मधल्या लोकांना सुद्धा काहीतरी मलिदा मिळालेला आहे आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेला आहे. लक्षात ठेवा, ते सांगतात द्या 80% बघू काय करतात. अंमलबजावणी आम्हीच करायला बसलेला आहे. हे काय देणं घेणं झालं होतंय, म्हणजे आता आधीच असं देणं घेणं झाल्याशिवाय असं होत नाही. त्यामुळं आता आपण शेतकरी एकजुटीनं या प्रश्नावर लढायची तयारी ठेवली पाहिजे. एवढं सांगतो, सोमवारी मी साखर आयुक्ताला जाऊन भेटून येतो आणि त्यानंतर 2 दिवसाच्या आज आपल्याला कधी घेऊया, 24 तारखेला 21 तारखेला घेऊया तिथं रस्ता रोखायला गोळा व्हायचं घेतो. 28ला आपल्याला याला जायचं आहे पुण्याला, पण त्याच्या आधी 21 तारखेला आपल्याला रस्ता रोखायला जायचं नाही काय विजय हा, त्याच्या आधी मी एकदा जाऊन येतो साखर आयुक्ताकडे. आणि मग पण एक तुम्हाला सांगतो, शीर तिटो अथवा पारंबी आता अंतिम लढाई आहे, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.